शिकेगाई वापरून केस नेमके कसे धुवायचे हे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. तांब्याभर पाणी उकळायला ठेवा अगदी बारीक गॅसवरती आणि त्यामध्ये 2 चमचे शिकेगाई पावडर मिक्स करा. माझ्याकडे जी आहे ती मसाला शिकेगाई आहे जी आम्ही अशी डब्यात ठेवली आहे, तुम्ही बघू शकता. नुसती शिकेगाई पावडर किंवा मसाला शिकेगाई पावडर तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात किंवा मग ऑनलाईन मिळेल, तिथून तुम्ही विकत घेऊ शकता. आता नुसत्या शिकेगाईमध्ये ना फक्त शिकेगाई पावडर असते, पण मसाला शिकेगाई जी असते ना त्यामध्ये शिकेगाई, आवळा, ब्राह्मी, रीठा अशा वेगवेगळ्या पावडर मिक्स केल्या जातात जी जास्त इफेक्टिव्ह असते. आता शिकेगाई पाण्यात मिक्स केल्यावरती गॅस वाढवला तरीही चालेल, पण अगदी जास्त वाढवू नका, मीडियम फ्लेमवरती असू द्या. 1-5 मिनिटांसाठी तुम्हाला थांबावं लागेल आणि मग शिकेगाईला पहिली उकळी फुटली की मग गॅस बंद करून टाका. आता शिकेगाईचं पाणी एखाद्या मगमध्ये किंवा तांब्यामध्ये ट्रान्सफर करा आणि त्याला थंड होऊ द्यात. आता हेच पाणी आपल्याला केस धुवायला वापरायचं आहे. आता पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात ना थोडंसं गरम, म्हणजेच कोमटपेक्षा थोडंसं गरम पाणी मी वापरते, पण सध्या प्रचंड उन्हाळा असल्यामुळे थंड पाणी वापरलेलंच बरं. आता केस धुताना केसांच्या थोड्या थोड्या भागात हे पाणी टाका आणि त्या भागाला हलक्या हाताने चोळा. ऑल्सो एक गोष्ट लक्षात ठेवा, शिकेकाई डोळे बंद करूनच वापरा, कारण शिकेकाई थोडीशी जरी डोळ्यात गेली ना तरी प्रचंड जळजळ होते. मी ते अनुभवलंय, खूप त्रास होतो, त्यामुळे डोळे व्यवस्थित बंद करा. असं करून थोड्या थोड्या भागात थोडं थोडं पाणी घालून एक एक भाग मस्त स्वच्छ करून घ्या. जेव्हा तुम्ही स्कॅल्पमध्ये पाणी घालताना तेव्हा हेअर एंड्सला सुद्धा आपल्याआपच ते पाणी लागतं आणि हेअर एंड्ससुद्धा स्वच्छ होऊन जातात. आता शिकेकाईचं पाणी व्यवस्थित केसांवरती लावल्यावर तुम्हाला केस बांधून घ्यायचे. तुम्हाला डोळे उघडायचे असतील तर मग तोंडावरती पाणी मारा, चेहरा धुवून घ्या जसा मी धुते आणि मगच डोळे उघडा. त्याशिवाय डोळे उघडू नका, कारण शिकेकाई डोळ्यात जाता कामा नये. आता केस बांधल्यावरती तुम्हाला 5 मिनिटं थांबायचंय आणि मग पुन्हा केसांना छान सोळून घ्यायचंय आणि मग साध्या पाण्याने केस धुवून टाकायचे. ज्या वेळेस तुम्ही तेल न लावता केस धुणार असाल ना त्यावेळेस शिकेकाई वापरा असं मी सजेस्ट करेन, कारण शिकेकाईने तेल पूर्णपणे निघत नाही. मी सुद्धा जेव्हा केसांना तेल लावलं नसेल ना तेव्हाच शिकेकाई वापरून केस धुते. जेव्हा तेल लावलं असेल तेव्हा मी शॅम्पूच वापरते. आणि शिकेकाई वापरल्यावरती, केस सुकल्यावरती तुम्ही माझ्या केसांचा फायनल लुक बघू शकता. केसांमध्ये छान शाईन आली आहे आणि केस मस्त मॅनेजेबल सुद्धा वाटतायत.